सोबत त्याच्यातच तासभर जाईल. पण असे सगळे सहकारी त्यावेळेला आमच्या विश्वासाकडून जॉईन झाले आणि आमचं काम वाढलं. पहिल्या वर्षी 8 लाख टर्न ओव्हर झाला, दुसऱ्या वर्षी 40 लाख रुपये टर्न ओव्हर झाला, तिसऱ्या वर्षी 9 लग्न झाले. म्हणजे खेळकूद असताना चांगली बायको मिळते म्हणून मग वैशालीचं लग्न झालं. तिथे बऱ्याचशे डिग्र्या तिने घेतल्यात, ICW झाली, MCOM झाली, बरंच काय काय झाली आहे. पण ते लग्न झालं की मला तेलकोत नोकरी होती. आणि जसं ते लग्न झालं तसं मी म्हटलं की आता राजीनामा द्यायचं. म्हणजे पहिल्या दिवशी लग्नाच्या दिवशी सांगितलं बाबा मी राजीनामा देणार आहे, ते लग्न होईपर्यंत मी तेलकोत नोकरी होतो. म्हणजे मग आई पण आहे इथं 99 साली कीर्तन सांगायला वाटतं की आई आता हसते चांगली. पण त्यावेळेला रडून माझं डोकं बेजार केलं होतं की मी जेव्हा म्हटलं की मी राजीनामा देतो टेलकोचा, आई म्हणली की घरापासून 5 किलोमीटर आहे, सांगलीतलं 5-6 किलोमीटर टेलको आणि नोकरी कशाला सोडायची, एवढी चांगली बस आहे तिथे आरामध्ये आणि तिथं जेवण मिळतं सगळं मिळतं, नोकरी कशाला सोडतो. 2 महिने माझं डोकं खराब केलं होतं की राजीनामा द्यायचं नाही. मी म्हटलं की मला काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी वेगळं करायचंय. पण शेवटी आईने ऐकलं, बायकोने पाठिंबा दिला आणि मग 2000 साली मी टेलकोचा राजीनामा दिला. आणि 2001 पासून पूर्ण वेळ हाऊसकीपिंगचं काम चालू करायला चालू केलं. त्यावेळेला साधारण 80 लाख रुपयाच्या आसपास आमचं टर्नओव्हर पोहोचला होता. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही टाटा मोटर्समध्ये मेकॅनिकल यंत्रांच्या सहाय्याने स्वच्छता असं प्लॅन चालू केला होता. म्हणजे जवळपास 60 लाख रुपयाची मशिनरी आम्ही विकत घेतली होती आणि त्या मशिनीच्या सहाय्याने म्हणजे रायडॉन सुपी मशीन, हाय प्रेशर वॉशिंग मशीन्स, स्क्रबर ड्राइंग मशीन्स अशी वेगवेगळ्या मशीन्स त्या घेतल्या होत्या. आणि त्यावेळेला मेकॅनिकल हा नवीन ट्रेंड भारतामध्ये चालू झाला होता की यंत्रांच्या सहाय्याने साफसफाई. त्यामुळे ते इक्विपमेंट विकणारे लोक वेगवेगळ्या ठिकाणी इक्विपमेंट विकत घ्यावी म्हणून फिरायचे आणि त्यांना ते लोक म्हणायचे की आम्हाला इक्विपमेंट नको, आम्हाला सर्व्हिस पडतं जो आमच्यासाठी इक्विपमेंट विकत घेईल आणि काम करेल. आणि मी ठरवलं की इथंच नॉर्मली सगळे हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर किंवा जे लोकलच तंगीत तंगडी थेटच घालायचं असं काही करायचं असं ठरवलं मी. मला बेंगलोरहून काही विचारलं की बेंगलोरला त्यावेळेला तसं खूप मोठं होतं, आता वाटतं की ते धाडस होतं. पण त्यावेळेला ओघात होऊन गेलं. मला बेंगलोरला जी पॉवरच्या कंपनीने विचारलं की बेंगलोरला हाऊसकीपिंगचं काम कराल का, म्हटलं करतो. आणि शुक्रवारी संध्याकाळी मी आणि उमेश आणि आमचे 8 कर्मचारी 8 लोकांचं काम मिळालं होतं. महिन्याला 80,000 बिलिंग 2001 साली मिळालं होतं. आम्ही समोर बसलो शुक्रवारी संध्याकाळी, शनिवारी सकाळी तिथं पोहोचलो आणि दिवसभर तिथे उमेशांनी काम चालू केलं आणि मी रूम ओढतो होतो. संध्याकाळी लोकांना झोपायची सोय कुठं करायची आणि संध्याकाळी आम्हाला तिथं रूम घेतले आम्ही भाड्याने. दुसऱ्या दिवशी रविवार होता, सोमवारी त्या फॅक्टरीचं उद्घाटन झालं आणि सगळ्यांनी त्यांची पाठ थोपडली फॅक्टरी चकाचक होती. त्या रेफरन्सवरती मला मग बेंगलोरमध्ये पार्ले बिस्किटचं काम मिळालं, हिम्मत सिंगा सिटीचं काम मिळालं, असे एक 8-10 कामं मिळाले. आणि मी म्हणायचो की दक्षिणेवर स्वारी, म्हणजे छत्रपतींचा आदर्श दक्षिणेवर स्वारी म्हणून आपलं दक्षिणेवर स्वारी म्हणून तिथं बेंगलोरला 8-10 कंपन्या मिळाल्या. मग चेन्नईला 2-4 कामं मिळाली, मग हैदराबादला कामं मिळाली. आणि खरा ब्रेक मला मिळाला तो 2003 साली पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंग लोकसभेच्या शेजारी 6 लाख स्क्वेअर फुटाची नवीन बिल्डिंग बांधून झाली. त्यावेळेला जवळपास 300 कोटी रुपये खर्च झाला होता त्या बिल्डिंगमध्ये. आणि त्या बिल्डिंगचं मेंटेनन्सचं काम त्यावेळेला के श्रीनिवासन साहेब होते. आज मी SMS टाकलं होतं असं असं भाषण, त्याचा मला लगेच रिप्लाय आला की ऑल द बेस्ट, विश यू ऑल द बेस्ट. श्रीनिवासन साहेबांनी त्यावेळेला असं सांगितलं की हे काम जे आहे ते एक्झिस्टिंग लोकांना द्यायचं नाही आहे, जी लोक यंत्रांच्या सहाय्याने स्वच्छता करतील अशाच लोकांना हे काम द्यायचं. आणि कामाचं त्यांनी जेव्हा भेटलो त्यांना त्या त्यांनी सांगितलं की इक्विपमेंटचं कर्ज जे तुम्ही घ्याल ते 5 वर्षासाठी घ्यायचं, पण कामाची गॅरंटी आम्ही तुम्हाला फक्त 6 महिनेच देऊ. त्यामुळे तिथले लोकल सगळे कॉन्ट्रॅक्टर घाबरून गेले की 6 महिन्यासाठी काम मिळणार, गॅरंटी फक्त 6 महिन्याची आणि 5 वर्षासाठी हप्ता. त्यामुळे लोकांनी कुणी 8 लाख कोटेशन भरलं, कुणी 10 लाख भरलं. आम्हाला माहिती होतं की उमेश राव आणि टीम चांगलं काम करू शकेल म्हणून ते काम आम्ही एकदम व्यवस्थित मार्जिनला भरलं आणि ते 3 लाख रुपयात काम भरलं आम्हाला मिळालं. दिल्लीमध्ये 2003 साली पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगचं काम 30 लोकांचं 3 लाख रुपये दर महिना प्रमाणात मिळालं. नंतर ते 6 महिन्यानंतर त्यांनी साहेबांनी परत 7 महिने वाढवलं. नंतर प्राईम मिनिस्टरच्या पार्लमेंट हाऊसचं काम दिलं 2004 साली. आजच्या की लोकसभा राज्यसभा जे पार्लमेंट आहे त्याचं आम्हाला काम दिलं गेलं. त्या कामामध्ये सिक्युरिटीने थोडंसं आपलं केलं. 2002 साली पार्लमेंटवरती हल्ला झाला होता, त्याच्यामुळे सिक्युरिटीने सांगितलं की तुम्ही लोकसभा चेंबरचे आत जायचं नाही, राज्यसभा चेंबरचे आत जायचं नाही, सेंट्रल हॉलमध्ये जायचं नाही, तुम्ही बाहेर बाहेरचं काम करा. एक महिन्याभरात बाहेरचा जो रेड स्टोन होता तो काळा पडला आणि परत लाल केला आणि लोकांना प्रश्न पडायला लागला की आपलं काम खराब आहे आणि बाहेरचं चांगलं आहे. तर असं का, तर बाहेरचं पुण्याची भारत विकास सर्व्हिसेस, त्याला मी नाव बदल होतं, भारत विकास सर्व्हिसेस केलं होतं. भारत विकास सर्व्हिसेस नावाची पुण्याची कंपनी काम करते आणि आतमध्ये परमनंट लोक आहेत. मग त्यांनी सांगितलं की नथिंग डुईंग गिव्ह इट ऑल टू देम आणि सगळं काम ते आम्हाला दिलं गेलं. लोकसभेत सगळं काम मिळाल्यानंतर एक 6 महिन्यानंतर आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेब सकाळी मॉर्निंग वॉक घेतात, त्याचं ट्रायल द्यायला सांगितलं. त्याला तिथे SPG थोडासा विरोध केला की प्राईम मिनिस्टर साहेबांच्या घरामध्ये प्रायव्हेट कंपनीला काम कसं द्यायचं.
तर तिथेही आमच्या मुलांनी खूप चांगलं काम केलं. मग एसपीजीवाले स्वतःच म्हणायला लागले की आमचं टॉयलेट खूप खराब होतं पण हे विजयाला तर चांगलं झालं आणि त्यांनीच स्वतः पाठिंबा दिला की ह्यानंच काम द्या. मग प्राईम मिनिस्टरच्या घरचं काम मिळालं, प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसचं काम मिळालं, मग राष्ट्रपती भवन मिळालं. असं दिल्लीमध्ये जे 30 लोकांनी आम्ही काम चालू केलं होतं, आता ह्या महिन्यामध्ये आमच्या दिल्लीमध्ये जवळपास 4,500 लोक काम करतात. त्याच्यामध्ये दिल्लीचं हायकोर्ट आमच्याकडे आहे, राष्ट्रपती भवन, प्राईम मिनिस्टर, विज्ञान भवन, हैदराबाद हाऊस, एम्स, सफदरजंग, दिल्लीतली जी काही प्रेस्टिजियस एस्टॅब्लिशमेंट आहेत ती सगळी दिल्लीच मॅनेज करते. दिल्लीने आता नवीनच दिल्ली एमसीडीनी नवीनच एक 30 मजली बिल्डिंग बांधली आहे, दिल्लीतली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. त्याचं देखील काम आम्हाला आता 15 दिवसापूर्वी झालं, आम्ही 1 एप्रिलपासून चालू केलं. महिन्याला 1 कोटी रुपयाचं काम आहे. त्याच्यामध्ये त्यांचा डिजिसेट मेंटेनन्स आहे, त्यांचा हाऊसकीपिंग आहे, सिक्युरिटी आहे, इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी आहे, सगळं त्यांचं काम आम्ही करतो. अशी म्हणजे ते उत्तरेवर स्वारी असं ते करत करत छत्रपतींच्या आदर्शामुळं उत्तरेवर स्वारी ते उत्तरेवरची स्वारी यशस्वी झाली. नंतर रामदेवजी महाराजांशी संपर्क आला, मग त्यांनी त्यांच्या पतंजली योगपीठचं सगळं काम दिलं. गेली 7 वर्ष पतंजली योगपीठचं आम्ही काम करतोय. असं एक एक काम वाढवून दिलं. नंतर आम्ही फियाटचं प्लॅन शिफ्टिंगचं काम घेतलं, अतिशय अवघड काम होतं. ज्याच्यामध्ये आम्हाला ते एन्क्वायरी पण द्यायला तयार नव्हते फियाटचे लोक की डिव्हिजीला काम. डिव्हिजीचा तोपर्यंत 2006 साली आम्ही ते काम घेतलं होतं की आमच्या बायोडेटावरती फक्त हाऊसकीपिंग आणि गार्डन मेंटेनन्स अशी कामं होती. ते टेक्निकल काम तुम्हाला एन्क्वायरी पण देत नाही. मग टेल्कोच्या सगळ्या लोकांनी मदत केली, टेल्कोने सांगितलं की डिव्हिजी जर म्हणते तर हे काम करू शकतील आणि ते काम आम्हाला मिळालं आणि आम्ही काम ते अतिशय यशस्वीपणे आणि अतिशय उत्तम प्रॉफिटमध्ये पार पाडलं. त्यानंतर आम्हाला त्यांचं लँड डेव्हलपमेंटचं काम मिळालं, अशी बरीच कामं मिळाली. नंतर मागच्या वर्षी मला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत काही लोकांनी विचारणा केली की तुम्ही लोक तुमच्याकडे तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्ट घ्याल का. मी अभ्यास केला त्या कॉन्ट्रॅक्टचा, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की फक्त लेबरच्या कामामध्ये 5-6% प्रॉफिट होईल पण मटेरियलसकट काम घेतलं तर तुम्ही 20% प्रॉफिट वाढू शकेल. उमेशांना विचारलं उमेशवर घ्यायची का, त्यांचं नेहमीप्रमाणे कुठल्या क्षणाचा विचार नाही करता हो. मग इलेक्ट्रिकलची कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि साहेब सांगायला आनंद होतोय की नॉर्मली हा विचार कोणी करत नाही. पहिले 6 महिने इलेक्ट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्टला प्राईस व्हेरिएशन क्लॉज मिळत आणि आमच्या सुदैवानं आम्हाला सातारा जिल्हा मिळाला, रायगडपूर मिळाला होता. मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये रायगडपूरचे लोक मला भेटले की साहेब आपल्या ट्रान्सफॉर्मरवरती लोड खूप आहे आणि ट्रान्सफॉर्मर ट्रीप होतो आणि ट्रीप झालं तर ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर मेन ट्रान्सफॉर्मर जर जळाला तर आपली जवळपास 2,000-4,000 एकर शेती त्या मेन ट्रान्सफॉर्मर अवलंबून आहे. तर मी उमेशला म्हणलो उमेशराव आपल्याला रायगडपूरचं काम आहे, आपल्या गावचं काम आहे, प्रॉफिटमध्ये लॉस झाला तरी चालेल. आणि 70 लाख रुपये लॉस झाला आम्हाला त्या कामामध्ये, प्रॉफिटमध्ये लॉस झाला आणि तरी ते आम्ही काम केलं कारण म्हटलं गावचं काम आहे. मेन ट्रान्सफॉर्मर झाला तर बाकीची लाईट कुठून आणायची, म्हणजे पाणी जरी असेल तर ऊस पिजळून गेलं तर काय करायचं. ते कायम मी असं विचार करतो की कुठल्याही कामामध्ये आपल्याबरोबर समोरचा फायदा तोटा सगळ्यांचा सार्वजनिक म्हणजे लोकांचा कसं सामाजिक विचार होईल अशा दृष्टीने काम करू. मग ते काम अतिशय उत्तम करणं म्हणजे ज्या लोकांनी 2 वर्षामध्ये जे काम संपवायचं ते आमच्या सगळ्या टीमनी उमेशनी गुरु राखण्याच्या पोरांना इलेक्ट्रिशियन बनवलं आणि ती लोक जी 2,000 रुपयाच्या मागे फिरायची ती आता लोक 6,000 रुपये पगार घेतात आणि ते काम चांगल्या पद्धतीने चालू झालं आणि आम्ही 14 महिन्यामध्ये ते काम संपवलं. ते 150 मेगावॅटचं आमचं काम, त्याच्यामध्ये 10% पॉवर सेविंग होती, म्हणजे रोजचं जवळपास 15 मेगावॅट पॉवर सेविंग होते. हे आपल्याकडे शासनाचा तो विचार होत नाही की आम्ही काम लवकर संपवलं, 8 महिने आधी संपवलं, तर त्याच्याविषयी त्यांना इन्सेंटिव्ह द्यावेत किंवा काही करावं. आणि आमच्या लोकांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यानंतर एक चॅलेंज आम्हाला आलं जर्नलिस्टवर काठमांडू. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईला गेलो असताना आमच्या एका मित्रांनी विचारलं की जर्नलिस्टवर कारखाना तुम्ही चालवायला घ्याल का. मी मागच्या वर्षी माझा स्वतःचा ऊस घालवायला मला इतका त्रास झाला होता की 50 जणांच्या पायात पडायला लागलं होतं आणि तरी ऊस गेला नव्हता. म्हणून म्हटलं सर ही चांगली संधी मिळते, आपलं ऊस झाल्याचं प्रश्न मिटून जाईल. म्हणून उमेशला म्हणलं उमेश भाऊ म्हटला आम्ही 22 दिवसामध्ये साहेब कमीत कमी 4-5 महिने लागतात संपूर्ण कारखाना ओव्हरऑल मेंटेनन्स करायचं असेल तर. आम्ही ते काम 22 दिवसामध्ये पूर्ण केलं. जवळपास 800-900 लोक रोजचं काम करत होते आणि 1 तारखेला आम्ही काम 2 तारखेला आम्ही 2 नोव्हेंबरला काम चालू केलं होतं. 25 तारखेला आमचा पट्टा पडला आणि काम चालू झालं. ते बॉयलरचं पूजन आम्ही आधी केलं, त्या रोलरचं पूजन केलं. त्याच्यामध्ये आम्ही नॉर्मली लोकांना असं वाटलं आणि तो पण उसापासून साखर तयार होती एवढंच माहिती होतं. कारखान्याच्या आधी जायचा कधी प्रसंग आला नव्हता पण आम्ही ठरवलं की होतं का उमेशांच्या ताकदीमुळं बाकी सगळ्यांच्या ताकदीमुळं झालं. पहिल्या दिवशी आम्ही ठरवलं की हे काम लवकर संपवायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर रोलर जो असतो ज्याच्यामध्ये उसाचं क्रशिंग होतं त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी 1.5 महिना लागतो. म्हणजे त्याचं वजन असतं 8-10 टन आणि तो 10 टनचा रिकास्ट करायचा होता. तर आम्ही म्हटलं त्या बेळगावच्या त्या रिकासवाल्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं बाबा हे 15 दिवसात करून पाहिजे, तुला तिप्पट पैसे द्यायला आम्ही तयार करून. तसे त्याला तिप्पट पैसे दिले म्हणजे ज्याला जास्त वेळ लागणार ते काम सगळ्यात आधी संपवलं आणि ते काम त्याच्यामुळे 22 दिवस संपलं. त्यानंतर एक खूप मोठे साखर धंद्यामध्ये 50 वर्ष आयुष्य घालून होते असे ग्रस्त मला पुण्यामध्ये भेटले एका कार्यक्रमामध्ये.
त्यांना कळलं होतं असं उडत उडत की बीबीजीनी जर्नलिस्ट चालवायला घेतलाय. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कारखाना तर घेतलाय पण टोळ्या कुठं आणणार? खूप मोठा प्रश्न होता कारण बाकी सगळे कारखाने चालू झाले होते आणि टोळ्यात मिळणं किती दिव्य असतं. सगळ्या आमच्या टीमने रात्रंदिवस 16-16 तास काम केलं. उमेशराव स्वतः बाकी सगळे प्रचंड दयानंद मोरया सगळेच आमचे गॅंग 16-16 तास फिरली रात्री 16 तास 18 तास कुठल्या कोकणातल्या कर्नाटकच्या टोळ्या पळवून आणल्या कुठल्या कारखान्या पळवून आणल्या अशी सगळी पळवापळवी करून जवळपास 200 टोळ्या त्यांनी 10 दिवसात गोळा केल्या आणि 10 दिवसात 200 टोळ्या गोळा करून आमचा कारखाना पहिल्या दिवशी 1000 टन चालला आणि 10व्या दिवशी 3000 टन म्हणजे 2500 टन पर डे कशींचा कारखाना आम्ही 3000 टनांनी चालू केला. आणि हे साखरबंद ज्यांना कळतो की ज्यांना माहिती आहे त्यांना लक्षात येईल की 1.5 महिना कारखाना उशिरा चालत आल्यानंतर 10व्या दिवशी तो 3000 टन पर डे कशींना न्यायचं हे फक्त बिल्डिंग करू शकतो आणि बिल्डिंग करून दाखवलं. आमच्याकडं बीबीजीमध्ये नोकरीला प्राधान्य देताना आम्ही कायम हे बघतो की 10वी पास 5वी ना